ईडीच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला दुसरं समन्स बजावलेलं आहे, आज तुम्ही ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार का? मला आज ईडीचं दुसरं समन्स मिळालेलं आहे आणि मी चौकशीला आता जात आहे. हे मागे देखील आपल्याला सांगितलेलं आहे. मी शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन मागे हे सांगितलेलं आहे की मी असं कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आणि म्हणून मी आज चौकशीला सामोरं जातो आहे. चौकशीत जे प्रश्न मला विचारले जातील त्याची उत्तरं दिली जातील. अजूनही मला माहीत नाही की नेमकं मला कशासाठी बोलवलं आहे, पण जी प्रश्न विचारले जातील त्याची सविस्तर उत्तरं दिली जातील आणि त्यांना पूर्णपणे चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका माझी आहे. दुसऱ्या समन्समध्ये देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला कोणत्या कारणासाठी बोलवलं हे स्पष्ट केलं नाही आहे. मला अजूनही कुठलंही कारण स्पष्ट दिलेलं नाही, परंतु आता चौकशीला गेल्यावर मला कळेल की मला कशासाठी बोलवलं. यांच्या प्रकरणातलाच ईसीआर असल्याचं समजतंय, जो वाजे यांनी उल्लेख केला होता पत्रामध्ये. म्हणूनच म्हटलं ना, आता हे तिकडे गेले हे आपण मला सांगताय. मला आता तिकडे गेल्यावर अधिकृतपणे कळेल की कशासाठी मला बोलवलंय म्हणून. भरत साहेब, तुम्हाला असं वाटतं का की राजकीय आकसाने ही कारवाई होते का? मला आज चौकशीला बोलवलंय, मी चौकशीला सामोरा जातोय, कारण मला नक्की माहिती आहे की माझ्याकडनं कुठली चूक झालेली नाही आणि म्हणून मी चौकशीला सामोरं जातोय. मी माझ्या बाबतीत आत्ता बोलतोय. मैं आज ईडी के ऑफिस में जा रहा हूँ. मैंने पहले भी बताया था कि मेरे हाथ से कोई गलती नहीं हुई है और इसलिए मैं आज जो मुझे सवाल पूछे जाएंगे उसका जवाब देने जा रहा हूँ. मुझे अभी तक मालूम नहीं है कि मुझे क्यों बुलाया है, लेकिन वहाँ पर जाने पर पता चलेगा. तो जो सवाल पूछेंगे उसका मैं जवाब दूंगा और मैं पूरा